सामाजिक चळवळीत नेहमी अग्रेसर असलेल्या सातारा जिल्ह्यातील करंजी गावातील कोविड योद्धा ग्रुपच्या वतीने अरुणा लोखंडे यांनी आपल्या नातीचा वाढदिवसानिमित्त अपंग निराधारांना पौष्टिक आहार वाटप केले। तसेच सेरम व प्रतिष्ठानाचे अध्यक्ष नाना इंदलकर व त्यांचे कार्यकर्ते यांच्या वतीने माहीच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करून आधार देण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगी वन्य मान्यवर उपस्थित होते। सुजित लोखंडे यांची कन्या माही लोखंडे या मुलीला नुकतेच 5 वर्ष पूर्ण झाले। करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माहीचा वाढदिवस साधेपणाने साजरा करत समाजापुढे एक आदर्श पायंडा पाडला आहे। वाढदिवसाचा इतर खर्च टाळून त्यांनी करंजी गावातील गरजू अपंग व निराधार महिलांना जीवनावश्यक किट दिले आहे। अरुणा लोखंडे हे सातारा पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम करतात, परंतु आपल्या जन्मभूमीतील लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे ही जाणीव त्यांना नेहमी होत असते, त्यामुळेच त्यांनी हा उपक्रम राबवला आहे। यापूर्वीही त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त गावातील शाळेतील मुलांना खाऊ तसेच शैक्षणिक साहित्य वाटप करून समाजाशी असणारी बांधिलकी जपली आहे। त्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे। आपण दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही सामाजिक संस्थेच्या लोकांना हिरंबा प्रतिष्ठानाच्या अध्यक्ष नाना इंदलकर तसेच त्यांचे कार्यकर्ते तसेच आमचे कोविड युद्धातले कार्यकर्ते यांनी मिळून जे नातीच्या वाढदिवसा दिवशी आपण अन्नधान्याचा किट आणि पौष्टिक असा आहाराचं वाटप केलेलं आहे त्याचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते। आवाज टीव्ही न्यूज साठी सागर पाटील सातारा।